इयत्ता पाचवी मार्गदर्शिका सब युनिट चाललं आहे आपलं 1.4. पहा टॉपिकचं नाव काय आहे, क्वेश्चन्स बेस्ड ऑन द नंबर्स 1 to 100, म्हणजे 1 ते 100 मध्ये जे नंबर्स आहेत त्याच्यावरती पाय असलेलं, त्याच्यावरती डिपेंड असलेले क्वेश्चन्स पाहिजे, त्यासाठी थोडी माहिती घेऊयात आपण. इन 1 to 100 नंबर्स, 1 ते 100 नंबर्स मध्ये डिजिट 1 किती वेळा ऑकर होतोय. पहा डिजिट 1 म्हणजे 1 हा अकरा, 1 हा अंक किती वेळा येतो, कशामध्ये 1 to 100 मध्ये किती वेळा येतो. इथे आन्सर दिलेला आहे 21 टाइम्स. मग 21 टाइम्स कोणते कोणते नंबर्स असतील, तर पहा डोळ्यासमोर 1 ते 100 पूर्ण तो चार्ट आणा जो आपण पहिलीमध्ये शिकलेला असतो. 1 to 100 आहे. पहा 1 हा 1 मध्ये असतो, 10 मध्ये असतो, 11 मध्ये असतो, 12 मध्ये पण 1 असतो, 13 मध्ये असतो, 14 15 16 17 18 19. 20 घ्यायचा नाही, कारण 20 मध्ये 1 नसतो. मग 21 31 41 51 61 71 81 91 आणि 100 ही घ्यायचा का, तर 1 to 100 म्हटले आपण, त्यामुळे तो घ्यायचा आहे. आता पहा 1 हा किती वेळा आलाय, 1 2 3 4 हा 11 मध्ये 2 वेळा आलेला आहे, मग 2 वेळा काउंट करायचा. इथे मिस्टेक होते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 वेळा आला, कशा प्रकारे आला समजला असेल. ठीक आहे, पुढचं पाहूया. आता 0 किती वेळा येतो, पहा 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा येतो. आपण काय करणार आहे, 0 आला, 0 वाले नंबर लिहून घेणार आहे, 10 20 30 40 50 60 70 80 90 100 झालं. आपण म्हणणार 10 वेळा, पण इथे 2 वेळा असल्यामुळे इथे 2 वेळा काउंट करायचा, तो येतो 11 टाइम्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. त्यामुळे 0 हा 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, तर 11 वेळा येतो. ओके, हे लक्षात ठेवायचंय. नंतर 2 to 9 म्हणजे 2 3 4 5. 2 to 9 म्हणजे कोण कोणाला इथे, 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे नंबर किती वेळा येतात प्रत्येक. ईच डिजिट ऑकर्स, प्रत्येक नंबर, प्रत्येक आकडा हा किती वेळा येतो, प्रत्येक अंक किती वेळा येतो, पहा 20 वेळा येतो. कसं, आता आपण फक्त एक्झाम्पल, एक्झाम्पल साठी आपण इथे 2 घेतलेला आहे. तुम्ही 3चंही करू शकता, 4चंही करू, 5चंही करा. पहा 2 हा 2 मध्ये येतोय, नंतर 12 20 मध्ये येतो. 21 चा पूर्ण टेबल घ्यायचा, 21 22 23 24 25 26 27 28 19 30 येणार नाही 31 येणार नाही, मग 32 येतो. नंतर पुढच्या टेबल मध्ये 42 ला येतो, मग 52 मध्ये येतो, मग 62 मध्ये येतो, नंतर येतो 72 मध्ये, नंतर येतो 82 मध्ये, आणि नंतर येतो 92 मध्ये. आता 20 वेळा आपण काउंट करूयात. 1 2 3 4 5 6 इथे 2 वेळा काउंट करायचा. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 2 आला 20 वेळा, 3 किती वेळा आला 20 वेळा, 4 किती वेळा आला रे, 4 पण येणार आहे 20 वेळा. व 3 आता जर काढायचं असेल, इथे कोणते नंबर्स येतील, इथे 3 13, नंतर इथे येणार आहे 30 23 33 असे नंबर्स येणार आहे. 4 असेल तर इथे 4 14 40 24. ज्या ज्या आकड्यामध्ये, ज्या ज्या नंबर्समध्ये 4 आला, ते नंबर्स घ्यायचे. आपण फक्त इथे एक्झाम्पल्स घेतला आहे, 2 एक्झाम्पल घेतलेले. तर 2 3 4 5 6 7 8 9 1 to 100 मध्ये 20 वेळा येतो, 20 टाइम्स ऑकर होतो. आता पहा 1 to 100 मध्ये डिजिट कोणता किती वेळा येतो याच्यावरती क्वेश्चन्स कसे असतील. क्वेश्चन पहा, एक्झाम्पल घेतो आपण. हाऊ मेनी टाइम्स डज डिजिट 5 ऑकर इन 1 to 100. 5 हा डिजिट, 5 हा अंक किती वेळा येतो, कोणामध्ये, 1 to 100. लक्षात घ्यायचं, 1 to 100 विचारलंय का, डबल नंबर विचारले का, 2 अंकी डिजिट विचारले का, विचारले ते 1 to 100 विचारलंय, 5 विचारलंय. आता हे आपल्याला मी जे काढलं होतं इथे कोणते कोणते नंबर, ते पाठ करायचे नाही, ते राईट डाऊन पण करायचे नाही. पाठ काय करायचे आपल्याला, हा टेबल पाठ करायचं. 2 to 9 20 टाइम्स ऑकर होतो, मग 2 to 9 मध्ये 5 येतो, मग याचं उत्तर काय आहे आपलं, 20 टाइम्स. 5 ऑकर्स 20 टाइम्स. पुढचा क्वेश्चन पहा, हाऊ मेनी टाइम्स डज डिजिट 0 ऑकर इन 1 to 100. 1 to 100 मध्ये 0 किती वेळा येतोय, तर आपलं टेबल पार्ट असणार आहे हा, 0 येतो 11 वेळा, म्हणजे आन्सर काय आहे, 11 टाइम्स.
अभ्यास करताना सोपं असतं, पण ज्या वेळेस आपण एक्झाम देतो ना, एक्झामला ऑप्शन्स असतात. ऑप्शन मध्ये ते आणि 11 देणार, 20 देणार, 10 देणार, मुद्दाम 9 पण देणार, आणि मग त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो. म्हणून हा जो टेबल आहे हा चांगल्या प्रकारे पाठ करायचा, 5-10 वेळा लिहायचा, 2-3 वेळा न पाहता लिहून पाहायचा.